नवरात्राला 26 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे, तर 9 दिवस देवीच्या 9 रूपांची मोठ्या श्रद्धेभावनेने पूजा करण्यात येते। या उत्साहात देवी मंदिरात घटस्थापना देखील करण्यात येते। कामठी येथील बजरंग पार्क, शारदा माता मंदिर, पंचकमिटी येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। 9 दिवस चालणाऱ्या या मंदिरात परिसरात 151 अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे। या ठिकाणी 53 वर्षापासून चालत असलेली परंपरा आज देखील कायम आहे। दरवर्षी मंदिराच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते। भजन कीर्तन आरतीच्या माध्यमातून नागरिक या उत्सवात सहभाग नोंदवत आहेत। मंदिरात दररोज मोठ्या श्रद्धेने सकाळ संध्याकाळ माता राणीची भव्य आरती करण्यात येते। या आरतीमध्ये परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। आता कमीत कमी आमच्या जन्माच्या अगोदर 53 वर्ष झाले या मंदिरातल्या स्थापना, देवीची स्थापना झाली। तर 53 वर्षापासून आम्ही कंटिन्यू 30 वर्ष मूर्ती आनंदाने बसत होतो इथं, मातीची मूर्ती माँ शारदेची। त्यानंतर आता 23 वर्ष झाले, 23 वर्षापासून आम्ही कंटिन्यू मातेची स्थापना झालेली आहे। आणखी आता 151 अखंड मनोकामना ज्योत आपल्या इथे प्रत्येक वर्षी जळते, जे लोक आपल्या याच्यानं ठेवते। 171,751 रुपये त्याची आली फीस असते, त्या फीसच्या अनुसार लोक आपल्या श्रद्धेने इथं माताची ज्योत ठेवते। कार्यक्रमामध्ये कसं आहे की आपल्या इकडे सकाळ संध्याकाळ आरतीचे कार्यक्रम होते, त्यानंतर आपण असं करणं चाहतो का बा इथून आपल्या मंदिरातून कोणाला काही मार्ग चांगले मार्ग गेले पाहिजे, जसं कीर्तन झालं, भजन झाले, त्यानंतर जसचा कार्यक्रम करतो आपण, आणखी मुलांचे छोटे मुलांसाठी छोटे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करतो, विसर्जन आपलं छान होते, महाप्रसादचे कार्यक्रम होते। जेवढे जास्त आपण मातेकडून अशी कृपा करतो की सर्वांचे चांगले यायला पाहिजे। सगळ्यात मोठी गोष्ट हे राहिली आमच्याकडे, जेव्हा एवढा मोठा करोना काल आला त्यावेळेस आमच्या माताची एवढी कृपा येईल आमच्या पूर्ण मंदिरामध्ये आणि पूर्ण वार्डामध्ये, का जीवहानी कुणालाच झालेली नाही, त्रास झाला थोडा परंतु कोणाला जीवहानी नाही आली, एवढी मातेची कृपा आहे ह्या बजरंगपार एरियामध्ये। आणखी कामठीमध्ये पण चांगला चर्चित मंदिर आहे आपलं, एवढं बोलतो मी। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।